पंतप्रधान कार्यालयातून शिवसेनेशी संपर्क साधला गेलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातील सहभागाबद्दल हा संपर्क साधण्यात आलेला आहे. मंत्रिपदासाठी संभाव्य नावाची माहिती मागवली असल्याचं समजते. शिवसेनेकडून उद्यापर्यंत प्रतिसादाची याला शक्यता आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंड यांच्याकडून. दिनेश, पंतप्रधान कार्यालयातून शिवसेनेशी संपर्क साधण्यात आलेला आहे, नेमका कशासाठी हा संपर्क साधण्यात आलेला आहे, अनेक विषय आहेत. येत्या रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे आणि या विस्तारामध्ये शिवसेनेला याआधी भाजपकडून जे आश्वासन मिळालं होतं त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते किंवा अशी माहिती मिळते आहे. आता जी ताजी माहिती मिळते आहे, जी सूत्रांकडून माहिती मिळते आहे, अद्यापही जो शिवसेनेकडून जो दावा केला जातोय किंवा शिवसेनेतल्या सूत्रांची माहिती आहे त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडून शिवसेनेशी संपर्क झालेला आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सहभागाबद्दल त्यांच्याकडे विचारणा करण्यात आलेली आहे. कॅबिनेट मंत्रीपद, राज्यमंत्रीपद अशी जी एक शक्यता वर्तवली जाते आहे, तर संभाव्य उमेदवारांची नावं शिवसेनेच्या या संभाव्य उमेदवारांची नावं या संपर्कादरम्यान विचारण्यात आलेली आहे आणि यावर उद्यापर्यंत शिवसेनेकडून पीएमओ ऑफिसला प्रतिसाद जाईल असंही सांगितलं जात आहे. ही संपूर्णपणे सूत्रांची माहिती आहे. आता लवकरच नेमकी ही परिस्थिती स्पष्ट होईल. मात्र ज्या पद्धतीने शिवसेना भाजपचे राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या सहभागावरून संबंध ताणले गेलेले आहेत अद्यापही निर्णय होत नाहीये. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना सहभागी होणार का? येत्या 9 तारखेला शिवसेनेची महत्वाची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. तोपर्यंत नेमक्या काय घडामोडी घडतात, उद्या शिवसेना अपेक्षित प्रतिसाद देते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. पंतप्रधान कार्यालयातून शिवसेनेशी संपर्क साधण्यात आलेला आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातील सहभागाबद्दल यात विचारणा करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.